नमस्कार, स्वागत है तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते काकडीची कोशिंबीर, ही तुम्ही उपासाला पण खाऊ शकतात आणि लग्न करत आपल्याकडे नेहमीच असते। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। आपण इकडे दोन काकड्या बारीक चिरून घेतलेत, त्या घ्यायच्या। सगळ्यात प्रथम त्याच्यानंतर आपण घेतो 3 ते 4 टेबलस्पून दाण्याचं कूट, मीठ चवीप्रमाणे, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली। जर तुम्ही उपास करणार असाल, उपासासाठी ही रेसिपी असेल, तर तुम्ही कोथिंबीर घालू नका, नाही तर मग कोथिंबीर घाला। आणि व्यवस्थित मिक्स करायचे। ही हाताने व्यवस्थित मिक्स केली तरीही चालते, चमच्याने केली तरीही चालते। आता आपली ही कोशिंबीर तयार आहे, कारण आपली ही एकदम झटपट कोशिंबीर आहे। काकडीची झटपट कोशिंबीर तयार आहे। जर का तुमच्या घरात सगळं साहित्य असेल आणि आपण जर सगळं ते व्यवस्थित कापून चिरून ठेवलं, तर त्याला जरा पण वेळ लागत नाही। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही तुमच्याकडे पटकन होणाऱ्या रेसिपीज असतील तर मला पटकन काय करा, फीडबॅक द्या। आणि बघत राहा अर्चनाज रसोई।